राज्याच्या आरोग्य खात्यामध्ये मंत्र्यांकडून लूटमार आणि भ्रष्टाचार सुरू आहे असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी सरकारवर केलेला आहे. तानाजी सावंत, दादा भुसे यांच्यासह अजितदादा गटाच्या मंत्र्यांकडून वसुली सुरू आहे असा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय. आरोग्य खात्यातील नियुक्त्यांसाठी 50-50 लाखाचा दर आहे असा सुद्धा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. आरोग्य खात्यात नव्हे तर प्रत्येक खात्यामध्ये किंबहुना मला तर असं वाटतं की ह्यांनी जो पक्ष सोडला आणि नवीन सरकार स्थापन केलं ती लुटमार करण्यासाठी, हे सगळे पैसे गोळा करण्यासाठी सरकारी अधिकारी ओएसडी लेवलचे, उपसंचालक लेवलचे वैद्यकीय अधिकारी नेमले गेलेले, त्यांनी पैसे गोळा करायचे आणि ते कात्रजला पोहोचवायचे. कात्रजला कुठलं कार्यालय आपल्याला माहिती आहे. महात्मा फुले योजना लागू करण्यासाठी खाजगी रुग्णालयाकडून प्रत्येक बेड मागे 1 लाख रुपये गोळा केले जातात. मग ह्याच्यामध्ये बोगस लाभार्थी, बोगस बिलं, हे सगळं आलेलं आहे. एक मंत्री नाही तर 2 मंत्र्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. हा विषय आरोग्य खात्याशी आहे म्हणून त्या मंत्र्यांचा संबंध असायला पाहिजे. आणि दुसरे नाशिकचे पालकमंत्री आता आहेत का सहभागी, याची चौकशी व्हायला पाहिजे. या 2 मंत्र्यांच्या संगनमताशिवाय इतकं मोठं रॅकेट होऊ शकत नाही. तुम्ही जेलचा डॉक्टर, ससूनचे डॉक्टर ह्यांना का अटका करून तुम्ही हे बदलताय दिशा तपासाची. तुम्ही मुख्य बॉसपर्यंत पोहोचा. तुम्ही फक्त ही रंगसफेदी करताय. ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, जेलच्या डॉक्टरना अटक, त्यांना हे करायला सांगितलं कोणी? ते हुकमाची ताबेदार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 14 उपसंचालकांची निवड झाली, पण त्यांच्याकडे नियुक्तीसाठी प्रत्येकी 50 लाखाची मागणी केली आणि ही मागणी पूर्ण झाली नाही MPSC च्या उमेदवारांकडून, म्हणून त्यांना मुंबई पुण्यामध्ये साईड पोस्टिंगला टाकण्यात आलं. पैसे द्या आणि पोस्टिंग देतो. असे अनेक विषय आहेत. नाशिक, लातूरमध्ये राज्य लोकसेवा आयोगाचे उपसंचालक असताना 50-50 लाख रुपये घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांनी पदं देण्यात आलेली आहेत. आणि असं हे सर्रास चालू आहे. आरोग्य खात्यामध्ये ऑक्शन पदांचं, लिलाव पदांचा हा सर्रास चालू आहे. हा जनावरांचा बाजार भरल्यासारखा लिलाव चालू आहे. हे राज्य कुठे चाललं आहे? म्हणून तर मी आज सगळ्यांना या पत्राच्या प्रती पाठवलेल्या आहेत. देशाच्या आरोग्य मंत्र्यांनाही पाठवले, त्यांना भेटेन 2 दिवसात मनसुख मांडवीयांना या विषयावरती. मी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते, सगळ्यांना ही माहिती पाठवलेली आहे. बघूया आता आतमध्ये कोणाचा दिवा पेटतोय भ्रष्टाचाराविरुद्ध, हे पाहायचं आहे आम्हाला, विशेषतः आरोग्य खात्यातल्या. आता मी एक राज्यसभा सदस्य म्हणून हे पत्र लिहिलं आहे, माझ्या अधिकारात पत्र लिहिलं आहे. या पत्राचं जर उत्तर मला आलं नाही किंवा कारवाई झालेली दिसली नाही, मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठा स्फोट मला करावा लागेल.